विधान परिषद में विपक्ष के नेता अंबादास दानवे ने मांग की है कि महापुरुषों के बारे में विवादित बयान देने के लिए भिड़े के खिलाफ कार्रवाई की जाए। बिल्कुल व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य, निश्चित भिडे गुरुजींचं कार्य सांगली वगैरे या भागात असेल मोठं आहे हे मान्य आहे, म्हणून त्यांनी कोणावरही बोलावं असं स्वातंत्र्य त्यांना काही दिलेलं नाही आहे। आणि सरकारसुद्धा बघतंय, महात्मा गांधीवर टीका होतीये, पंडित जवाहरलाल नेहरूवर होती, महात्मा ज्योतिबा फुलेंवर टीका होते, राजा राममोहन रायवर टीका होते। आज मला वाटतं एवढी हिंमत भिडेंची वाढते, हे जे आताचं सरकार यांना हे वाटतं, मला असं वाटतं की अशा पद्धतीनं या महापुरुषावर टीका केली पाहिजे, टिप्पणी केली पाहिजे, यांना एक यांचे जे कार्य आहे त्याला एक छेद देण्याचा प्रयत्न मला वाटतं हे सरकार करू पाहतं की काय अशा लोकांना पुढे करून, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होतोय।